नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कव्हर। स्वागत आहे आपलं डीजे मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुमच्या आधार कार्डवरील जी काही डेट ऑफ बर्थ असते मित्रांनो, ती जर तुम्हाला ऑनलाईन अपडेट करायची असेल मित्रांनो, तर ती अगदी तुम्ही आता घरी बसून अपडेट करू शकता मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये एवढा खर्च लागतो मित्रांनो, ठीक आहे। आणि हे अपडेट करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरला, म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की घरून तुमचा जे काही आधार कार्ड आहे, तर या आधार कार्डवरील डेट ऑफ बर्थ आपण अपडेट कशी करायची आहे मित्रांनो, अगदी सोपं आहे मित्रांनो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला जी काही आधार कार्डची वेबसाईट असते मित्रांनो, ठीक आहे, तर बघा UIDAI.gov.in असं काही गुगल याच्यामध्ये सर्च करायचं तुम्हाला ब्राउझरमध्ये। त्यानंतर तुमच्यासमोर असं काही पेज येणार आहे मित्रांनो। तर या वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे जे काही असे ऑप्शन येतात, गेट आधार, अपडेट आधार, आधार सर्व्हिसेस, तर यापैकी जे काही अपडेट आधार ऑप्शन आहे मित्रांनो, तर त्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे, या अपडेट आधार या ऑप्शनमधला जो काही हा ऑप्शन आहे मित्रांनो, कोणता, अपडेट डेमोग्राफिक डेटा ऑनलाईन, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो। कोणतं, अपडेट डेमोग्राफिक डेटा ऑनलाईन, जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे मित्रांनो। तर बघा याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं काही पेज येणार आहे मित्रांनो, ठीक आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसेस टू अपडेट आधार हे जे काही ऑप्शन दिसत आहे तुम्हाला, तर यावर तुम्हाला टिक करायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। तर बघा त्यावर टिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक पेज नवीन ओपन होईल मित्रांनो। तर बघा इथं काय म्हणते, आधार नंबर 12-digit UID, म्हणजेच काय मित्रांनो, तुमचं जे काही आधार नंबर आहे, ज्या आधारचं तुम्हाला अपडेट करायची डेट ऑफ बर्थ, तर तो तुम्हाला आधार नंबर यामध्ये टाकायचा आहे मित्रांनो, ठीक आहे। परत बघा तुम्हाला इथं कॅपचा कोड दिसत आहे, जसं की स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो, ठीक आहे। तर हा जो काही कॅपचा कोड आहे मित्रांनो, तर तुम्हाला तो कॅपचा कोड इथं टाकून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर काय करायचं, तुम्हाला सेंड OTP हे जे काही बटन आहे, तर या सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल, तर त्यावर OTP जाणार आहे मित्रांनो, ठीक आहे। जर मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर जर चालू नसेल, तर तो तुम्ही चालू करून घ्या, म्हणजेच तो त्याच्यावर OTP रिसीव झाला पाहिजे मित्रांनो, ठीक आहे। तर बघा मी डिटेल भरतो आणि सेंड OTP या बटनावर क्लिक करतो मित्रांनो, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, मला मॅसेजसुद्धा आला आहे आणि तुम्हाला इथं स्क्रीनवरसुद्धा दिसतच असेल मित्रांनो, 1-time password हॅज बीन सक्सेसफुली सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर, ठीक आहे। तर तुम्हाला तो 1-time password तुम्हाला हे जे काही एंटर OTP दिलेलं मित्रांनो खाली आल्यावर, तर बघा तुम्हाला याच्यामध्ये तो पासवर्ड टाकून घ्यायचा आणि त्यानंतर काय करायचं, लॉग इन या बटनावर क्लिक करायचं। चला तर मी पासवर्ड टाकून घेतो आणि लॉग इन या बटनावर क्लिक करतो। त्यानंतर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर असं काही पेज येणार आहे, ठीक आहे। तुम्हाला इथं जे काही अपडेट डेमोग्राफिक डेटा दिसत आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा तुम्हाला तुमचं जे काही डेट ऑफ बर्थ आहे, तर ती तुम्ही डेट ऑफ बर्थ इथून टिक करायची, म्हणजे बघा तुम्ही आता डेट ऑफ बर्थ ही जे काही आहे, तर तुम्ही ती चेंज करू शकता। बघा तुम्ही जेंडरसुद्धा चेंज करू शकता, ॲड्रेस चेंज करू शकता, ठीक आहे मित्रांनो। तर बघा तुम्हाला आता काय करायचं, हे जे काही प्रोसीड बटन आहे, तर या प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली घ्यायचं आहे आणि यस आय एम अवेअर ऑफ दिस, त्यानंतर परत प्रोसीड हे जे काही बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असं काही पेज येणार आहे मित्रांनो, तर बघा तुमची जी काही करंटली डेट ऑफ बर्थ आहे, तर तुम्हाला इथं दाखवत आहेत मित्रांनो ती करंटली इन आधार, तुमच्या आधार कार्डवर जशी काही डेट ऑफ बर्थ आहे तशी तुम्हाला दिसत आहे। माझ्यासमोर जे काही आधार कार्ड आहे, तर त्यानुसार इथं डेट ऑफ बर्थ दिसत आहे मित्रांनो ती, ठीक आहे। त्यानंतर बघा इथं एंटर द डिटेल्स, एंटर युअर करेक्ट डेट ऑफ बर्थ, म्हणजेच काय, तुम्हाला जी काय आता चेंज करायची आहे, तर ती तुम्हाला याच्यातून निवडून घ्यायची मित्रांनो, ठीक आहे। तर तुमची जी काय डेट ऑफ बर्थ आहे, तर ती तुम्ही चूज करू शकता मित्रांनो। चला तर मी आता ही डेट ऑफ बर्थ चूज करून घेतो मित्रांनो। तर बघा मित्रांनो, तुम्ही जी काही डेट ऑफ बर्थ चूज करून घेतली, तर ती तुम्ही बरोबर पाहायची आहे, म्हणजे ती बरोबर एंटर झाली का नाही ते। बघा इथं DDMM YY YY या फॉर्मॅटमध्ये ती डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची असते मित्रांनो। तर बघा तुम्हाला व्हॅलिड डॉक्युमेंट इथं अपलोड करायचं आहे मित्रांनो, जसं काही इथं दिलेलं आहे अपलोड व्हॅलिड डॉक्युमेंट। तर बघा इथं जे काही सिलेक्ट दिलं, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यामधून तुमच्याकडे जो काही याच्यापैकी डॉक्युमेंट आहे मित्रांनो, तर तो तुम्ही डॉक्युमेंट निवडू शकता मित्रांनो। तर बघा मी इथं काय करतो, पॅन कार्ड घेतो मी मित्रांनो निवडून। बघा तुम्ही इथं पासपोर्टसुद्धा यूज करू शकता, बर्थ सर्टिफिकेट, परत तुम्हाला इथं काही जे काही मार्कशीट वगैरे आपल्या बोर्डाकडून आली, तर ती तुम्हीसुद्धा अपलोड करू शकता। तर मी काय करतो, पॅन कार्ड हे चूज करतो मित्रांनो। त्यानंतर बघा इथं जे काही अपलोड बटन आहे, अपलोड डॉक्युमेंट, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि जी काही तुमची पॅन कार्डची
म्हणजेच जसा तुम्ही डॉक्युमेंट सिलेक्ट केला मित्रांनो, तर त्या डॉक्युमेंटचा फॉर्मॅट कोणता असला पाहिजे, जे पी ई जी किंवा मग पी एन जी हा फॉर्मॅट चालतो, आणि त्याची साईज किती असली पाहिजे मित्रांनो, मॅक्झिमम ते 2 MB डॉक्युमेंट इथं ग्राह्य केल्या जाईल मित्रांनो, म्हणजे 2 MB तो अपलोड होतो. तर मी काय करतो, अपलोड डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करतो, आणि जिथं तुमचा डॉक्युमेंट असणार आहे मित्रांनो, तर तुम्ही तो डॉक्युमेंट इथं निवडून घ्यायचा आहे. चला तर मी आता सिलेक्ट करून घेतो. तर बघा मित्रांनो, तुम्ही जो काय डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे, तर त्याचा तुम्हाला इथं प्रिव्ह्यूसुद्धा दिसत आहे मित्रांनो, म्हणजेच तुम्ही इथं खात्री घेऊ शकता की तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे तर तो योग्य आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं प्रिव्ह्यू नावाचं बटन आहे, तर या प्रिव्ह्यू नावाच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर बघा, मी या प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करतो. आता आपल्यासमोर अजून एक पेज काही येणार आहे मित्रांनो, त्यासाठी आपण थोडंसं वेट करूया. तर बघा, इथं तुमचा आधार नंबर दिसत आहे, तुम्हाला प्रिव्ह्यू द डिटेल्स अशी काय दिसत आहे मित्रांनो. बघा, तुमची करेक्शनवाली जी काही डेट असणार आहे, तर ती तुम्हाला इथं दिसत आहे मित्रांनो, ती तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायची, ठीक आहे. त्यानंतर बघा, तुम्ही जो काही डॉक्युमेंट अपलोड केलेला आहे, तर तो इथं डॉक्युमेंटसुद्धा दिसत आहे मित्रांनो. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथं कॅप्चा कोड निवडून घ्यायचा मित्रांनो, म्हणजेच कॅप्चा कोड एंटर करायचा, जो की तुम्हाला इथं जसं काही स्क्रीनवर दिसत आहे, तर तुम्हाला इथं एंटर कॅप्चा याच्यामध्ये एंटर करायचा, आणि त्यानंतर परत सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. चला तर मी कॅप्चा कोड एंटर करतो आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करून घेतो. त्यानंतर बघा मित्रांनो, एक तुम्हाला मॅसेज येईल, बघा मलासुद्धा मॅसेज आलेला आहे, तर तो तुम्हाला मॅसेजमध्ये जो काही ओ टी पी आहे, तर तो तुम्हाला तो एंटर ओ टी पी इथं जे काही खाले दिलेला आहे, तर तुम्हाला इथं एंटर ओ टी पीमध्ये तो ओ टी पी एंटर करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन अक्सेप्ट करायचे, आणि नंतर हे जे काही मेक पेमेंट आहे मित्रांनो, तर या मेक पेमेंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. चला तर मी ही डिटेल भरतो आणि मेक पेमेंट या बटनावर क्लिक करतो. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 50 रुपयाचे पेमेंट करून घ्यायचे. तुम्ही ती पेमेंट यू पी आयनं करू शकता, कार्डनं करू शकता, किंवा नेट बँकिंगनंसुद्धा करू शकता. तर पेमेंट तुम्ही करून घ्यायचे. बघा, मी पेमेंट केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला असं काही तिथं अक्नॉलेजमेंट येणार आहे मित्रांनो पेमेंटचं, ठीक आहे. तर बघा, तुमचे 50 रुपये कटले. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे जे काही डाउनलोड नावाचं बटन दिलेलं आहे, तर या डाउनलोड नावाच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो, ठीक आहे. इथं बघा, काही फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनसुद्धा आहेत मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. बघा, तुम्ही पेमेंट कोणत्या दिवशी केली, तुमचा यू आर एन नंबर, ठीक आहे. तुमचा अक्नॉलेजमेंट रिसिप्ट इथं येणार आहे मित्रांनो, ती तुम्हाला डाउनलोडसुद्धा करू शकता. तर बघा, मी आता डाउनलोड या बटनावर क्लिक करतो, ठीक आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं अक्नॉलेजमेंट स्लिप ऑनलाईन डेमोग्राफिक अपडेट असं काय येणार आहे. बघा, तुमचा आधार नंबर इथं दाखवत आहे, ठीक आहे. परत बघा, इथं जे काही अमाऊंट आहे मित्रांनो, तुम्ही 50 रुपये पे केले, ती सुद्धा इथं दाखवत आहे. आणि तुमची रिक्वेस्ट कोणती होती, म्हणजेच डी ओ बी, म्हणजेच काय मित्रांनो, बघा इथं डेट ऑफ बर्थ, म्हणजे तुम्ही डेट ऑफ बर्थ चेंज केली आहे, त्यासाठी इथं तुमची एस एस यू पीला रिक्वेस्ट होती. परत बघा, इथं अपडेट रिक्वेस्ट डिटेलमध्ये एक्झिस्टिंग तुमची डेट ऑफ बर्थ किती होती इथं दाखवत आहे मित्रांनो, जी असेल ती. आणि तुम्ही आता जी काही करेक्ट केलेली आहे तीसुद्धा इथं दाखवत आहे मित्रांनो, ठीक आहे. तुम्ही जी आता अपडेट केलेली आहे ती, म्हणजे तुम्हाला जी काही करायची ती. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रॉनिकली जनरेटेड डज नॉट रिक्वायर सिग्नेचर, म्हणजेच काय मित्रांनो, हे जे काही डॉक्युमेंट आहे, तर हा ई डॉक्युमेंट आहे, तर याच्यामध्ये जे काही सिग्नेचर असते तर याचं काही आवश्यकता नाही मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, परत तुम्हाला होमपेजवर यायचं आहे, आधार कार्डच्या आणि अपडेट आधार यामध्ये चेक ऑनलाईन डेमोग्राफिक अपडेट स्टेटस यावर क्लिक करायचं मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं तुमचं चेक स्टेटस असं दाखवत आहे, तुमचं जे काही आधार नंबर आहे, तर तो आधार नंबर टाकून तुम्हाला कॅप्चा कोड भरायचा आणि सेंड ओ टी पी करायचा. त्यानंतर तुमचं जे काही आधार कार्डचं जे अपडेट रिक्वेस्ट होते मित्रांनो, तुमचा जर आधार बनला असेल, तर त्याच्यावर दाखवेल की तुमचं आधार कार्ड डाउनलोडसाठी रेडी झालेलं आहे. तुम्हाला त्याचा मॅसेजसुद्धा येणार आहे मित्रांनो. तर तुमचं जे काही आधार कार्डचे जे काही डेट ऑफ बर्थ असणार मित्रांनो, तर ही अपडेट व्हायला जवळपास 15 दिवस लागतात मित्रांनो. तर तुम्ही 15 दिवसाच्या आत किंवा मग 15 दिवसाच्या नंतर स्टेटस चेक करू शकता. जर त्याच्यामध्ये दाखवलं की तुमचं आता आधार कार्ड रेडी झालं, त्यानंतर तुम्ही ते डाउनलोडसुद्धा करू शकता मित्रांनो. तुम्हाला स्टेटस कसं चेक करायचं, यासाठी आपण हासुद्धा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, तर तुम्ही हासुद्धा व्हिडिओ बघू शकता. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं जे काही न्यू आधार कार्ड आहे किंवा मग अपडेटेड आधार कार्ड आहे, याचं स्टेटस कसं चेक करायचं, ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा व इतरांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, ज्यांना कोणाला घरून त्यांचं आधार कार्डवरचे जी काही डेट ऑफ बर्थ आहे, तर ही अपडेट कशी करायची मित्रांनो, फक्त 50 रुपयामध्ये तुम्ही अपडेट करू शकता, जे मी तुम्हाला सांगितलंच आहे मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.